बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहतो आहोत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि ब्रेकिंग बातमी. राम जन्मभूमी ट्रस्टच्या प्रमुखांना कोरोनाची लागण झालेली आहे. महंत नित्य गोपालदास महाराजांना कोरोनाची लागण झालेली आहे. गोपालदास यांच्यावरती मथुरेतल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महंत गोपालदास हे 5 ऑगस्टला राम मंदिराच्या भूमिपूजनात कार्यक्रमात सहभागी झालेले होते. आपण पाहतो ही दृश्य राम मंदिर मंदिराच्या भूमिपूजनाच्या वेळची. महंत नित्य गोपालदास यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तांदोलन केलेलं होतं आणि याच गोपालदास महाराजांना आता कोरोनाची लागण झालेली आहे. गोपालदास महाराज यांच्यावरती मथुरेतल्या रुग्णालयावरती उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क आल्यानंतर आता डॉक्टरांचं पथक घेतंय पंतप्रधान मोदींची काळजी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी डॉक्टरांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अधिक माहिती घेऊयात. आपला प्रतिनिधी राजेश शिंदे आपल्या सोबत फोनलाईनवरनं जोडला गेलेला आहे. राजेश, काय अधिक माहिती सांगशील याबद्दल? तुषार, खरं तर खूप मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भूमिपूजनाच्या वेळी उपस्थित असलेले हे महंत आहेत. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे हे अध्यक्ष आहेत महंत नृत्य गोपालदास. यांना कोरोनाची लागण झालेली आहे. या महंत नृत्य गोपालदासांना श्वास घेण्याचा त्रास होत होता. त्यानंतर त्यांची त्यामुळे कोरोनाची चाचणी करण्यात आली सावधगिरीचा उपाय म्हणून. मात्र त्या चाचणीमुळे त्यांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आणि त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. त्यांना सध्या ऑक्सिजनवर ठेवण्यात आलेलं आहे. त्यांच्यावर लखनौच्या मेदांत या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजेश, जर पाहायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महंत नृत्य गोपालदास एकाच व्यासपीठावरती होते. राम जन्मभूमी सोहळ्याच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोपालदास महाराज यांना झुकून नमस्कारही केला होता. त्यांचा हात सुद्धा हातात घेतलेला होता. यानंतर आता पंतप्रधान मोदींच्या तब्येतीची काळजी हा मोठा चिंतेचा विषय झालेला आहे. डॉक्टरांचं पथक त्यांची विशेष काळजी घेताना दिसतंय. नक्कीच, कारण जसं मी सुरुवातीला ही बातमी सांगतानाच त्याचा उल्लेख केला की जो राम जन्मभूमीचा भूमिपूजनाचा सोहळा होता त्यात हे जे महंत आहेत ते उपस्थित होते. त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जवळून संपर्क आला होता. हात मिळवणी असो, त्यांच्यासोबत वावर असो आणि त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे देखील तिथे उपस्थित होते त्या सोहळ्यामध्ये. त्यामुळे आता या सर्वांची जी खबरदारी असेल कोरोनाच्या दृष्टीने हे देखील आता एक खूप महत्वाचा विषय. राजेश, तू म्हणतोयस त्या पद्धतीनं महंत नृत्य गोपालदास महाराज यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर या कार्यक्रम सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्वच व्हीव्हीआयपींच्या तब्येतीची काळजी आता डॉक्टरांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे.